न्यू रूपलक्ष्मी ज्वेलर्स सादर करीत आहे एमपीसी न्यूज पॉडकास्ट, सह प्रायोजक एसजेपीएल सोनीग्रज ज्वेलर्स आणि भोसले प्राइड। न्यू रूपलक्ष्मी ज्वेलर्स, विश्वास हीच परंपरा। जनाई हाईट शेजारी, पीएमटी चौक, भोसरी। नमस्कार, एमपीसी न्यूज पॉडकास्ट मध्ये आपलं स्वागत। आज सोमवार दिनांक 1 ऑगस्ट 2022, मी अमित यादव। पुणे व पिंपरी चिंचवड परिसरासह देशातील ठळक घडामोडींचा घेऊयात थोडक्यात आढावा। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी। 9 तासांच्या चौकशीनंतर ईडीनं शिवसेना खासदार संजय राऊत यांना ताब्यात घेतलं। खासदार संजय राऊत यांच्या घरी रविवारी सकाळीच ईडीनं छापा टाकला। पत्राचाळ प्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली। पुढची बातमी। महिला वेटलिफ्टर मीराबाई चानू हिनं बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्स 2022 भारताला पहिलं सुवर्ण पदक जिंकून दिलं। 49 किलो वजनी गटात मीराबाई चानूनं स्नॅच फेरीच्या पहिल्या प्रयत्नात 84 किलो वजन उचललं, तर दुसऱ्या प्रयत्नात 88 किलो वजन उचलून तिनं विक्रम केला। मीराबाई चानूनं राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक पटकवण्याची ही सलग दुसरी वेळ आहे। बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताच्या जेरेमी लाल रिनुंगानं देशासाठी सुवर्णपदक जिंकलं आहे। पुरुषांच्या 67 किलो वजनी गटात आपला दबदबा कायम ठेवताना रविवारी स्नॅचमध्ये 140 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 160 किलो असं एकूण 300 किलो वजन उचलत सोनेरी यश संपादन केलं। 72 वर्षांची प्रदीर्घ परंपरा असणारी विश्वासार्ह सुवर्ण पेढी SJPL सोनीग्रज ज्वेलर्स, पुणे मुंबई हायवे जयश्री टॉकीज समोर, चिंचवड स्टेशन। पुणे शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे पुण्यातील नागरी सुविधा सक्षम करणं काळाची गरज आहे। बाणेर, बालेवाडी, पाषाण, सूस आदी भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे। महापालिकेला हा प्रश्न सोडवण्यासाठी वेळ लागत असेल तर लोकसहभागातून बाणेर, बालेवाडी, पाषाण, सूसचा पाणी प्रश्न सोडवू, असं प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलं। वळूया पुढच्या बातमीकडे। बातमी पुण्यातून। विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्याची संस्कृती आता हळूहळू बदलत आहे। टोळीयुद्ध, चोरी याबरोबरच पुण्यात अंमली पदार्थाचे जाळेही वेगानं पसरत असून त्यामध्ये देशांतर्गत नाही तर आंतरराष्ट्रीय टोळ्याही सक्रिय असल्याचं समोर येत आहे। मग पुणे आता उडता पुणेकडे वाटचाल करतंय का, असा प्रश्न उपस्थित होत आहे। बातमी पिंपरी चिंचवडमधून। महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील सोयी सुविधा आणि वैद्यकीय सेवेबाबत रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या तक्रारी वाढत आहेत। ही बाब श्रीमंत म्हणून गणल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी शोभनीय नाही, अशी टीका आमदार लक्ष्मण जगताप यांनी केली। भोसले प्राईड, इथं मिळेल तुमच्या स्वप्नातलं घर। भोसले प्राईडमध्ये घर बुक करून साकार करा घराचं स्वप्न। बोराटे वस्ती, पुणे नाशिक हायवे, गणपती मंदिरा शेजारी, मोशी। शहरातील नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये सुसंवाद राखण्यासाठी, तक्रारींचं निवारण जलदगतीनं करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्व 8ही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आज सकाळी 10 ते 12 या वेळेत जनसंवाद सभा होणार आहे। पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या कामाला संरक्षण विभागानं चाकण परिसरातील रासे केळगाव वन विभागाच्या हद्दीत दारुगोळा नष्ट करण्याचं क्षेत्र असल्यानं हरकत घेतली आहे। मात्र मागील 2 दिवसांपासून या भागात अधिकारी ड्रोनद्वारे पाहणी करत असल्याची बाब स्थानिकांच्या निदर्शनास आली आहे। त्यांनी कसून चौकशी केल्यानंतर काही ठिकाणी मार्गात थोडासा बदल होणार असल्याची बाब समोर आली। बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 8 जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी छापे टाकून 19,70,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। यामध्ये 94 आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे। यामध्ये दुकान मालक, खेळणारे, लॉटरी ॲप चालवणारे व इतर अशांचा समावेश आहे। तसंच 27 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत। पिंपरी चिंचवड शहरासह मावळवासियांची तहान भागवणाऱ्या पवना धरण परिसरातील पावसानं गेले 3 दिवस दडी मारली आहे। त्यामुळे धरण परिसरात काहीच पाऊस झाला नाही। त्यामुळे गुरुवारी 81.47% असलेला पाणीसाठा 0.24% घटून 81.23% इतका झाला आहे। न्यू रूपलक्ष्मी ज्वेलर्स, विश्वास हीच परंपरा। जनाई हाईट शेजारी, पीएमटी चौक, भोसरी। याबरोबरच या वार्तापत्रात वेळ झाली इथंच थांबण्याची। पुणे, पिंपरी चिंचवड, मावळ आणि देशातील ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा
mpcnews.in. विविध अपडेट जाणून घेण्यासाठी MPC YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा. 72 वर्षांची प्रदीर्घ परंपरा असणारी विश्वासार्ह सुवर्ण पेढी SJPL सोनी ग्रज ज्वेलर्स, पुणे मुंबई हायवे, जयश्री टॉकीज समोर, चिंचवड स्टेशन. भोसले प्राईड, इथं मिळेल तुमच्या स्वप्नातलं घर. भोसले प्राईड मध्ये घर बुक करून साकार करा घराचं स्वप्न. बोराटे वस्ती, पुणे नाशिक हायवे, गणपती मंदिरा शेजारी, मोशी.